आज जागतिक मत्स्यदिन, या निमित्तानं अधिक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस तापके आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात आपलं स्वागत. जागतिक मत्स्यदिन फार पूर्वीच्या काळापासून तापके साहेब माशांचा वापर आपल्या आहारात होतो. प्रथिनं मिळतात, जीवनसत्व मिळतात, आर्थिकदृष्ट्या हा व्यवसाय अनेकांना सक्षम करतो. पण तो आणखीन पुढे जावा, त्यातून आर्थिक उत्पन्न अधिक मिळावं म्हणून काय उपाययोजना अपेक्षित आहे तुम्हाला? कसं, सागरी मासेमारी जी आहे, ते सागरी मासेमारी साठा हा जरी समुद्र अथांग असला तरी त्या मत्स्यसाठा हा लिमिटेड आहे, आणि त्याचं संवर्धन व्हावं, योग्य रीतीने त्याची मासेमारी व्हावी अशा हेतून हा आजचा दिवस साजरा केला जातो संपूर्ण जगभर. आणि म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतोय की मत्स्यसाठा वाढला पाहिजे, तर त्याचं एक नियंत्रण असलं पाहिजे, शाश्वत मासेमारी झाली पाहिजे, आणि त्याचबरोबर एक पिंजऱ्यातनं संवर्धन करून मासे कसे उत्पन्न होतील त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बरोबर, आणि तशा पद्धतीच्या योजना शासन आखत आहे. मच्छीमारांनी आता पारंपरिक मच्छीमार आहे, आणि पारंपरिक मच्छीमारांपर्यंत ह्या योजना ज्या आहेत, म्हणजे पिंजऱ्यातील संवर्धन, हे जास्त जोमानं जाणं, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं आज गरजेचं आहे. म्हणजे जसं समुद्रातून मासे मिळतात तसे शेततळ्यातूनही मिळू शकतात हे त्यांना कळणं. अगदी बरोबर, शेततळ्यातनं पण मिळतात. जसं माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की फार्मर्स डबल इन्कम, म्हणजे फार्मर्सचं डबल इन्कम होण्यासाठी शेततळी उपयोगी आहेत. परंतु मासेमार जे आहेत ते मासेमारांचं डबल उत्पन्न होण्यासाठीच्या योजना आणणं गरजेचं आहे, आणि त्यामध्ये पिंजऱ्यातील संवर्धन म्हणतात किंवा डीप सी मधील मासेमारी म्हटली जाते. परंतु डीप सी मध्ये पारंपरिक मच्छीमारांना डीप सी मध्ये घेऊन जाणं हा एक भाग आहे, आणि त्यासाठी योजना, त्यासाठी प्रशिक्षण, ट्रेनिंग, अर्थसहाय्य हे आपल्याला कुठेतरी आणावं. तापके साहेब, आपण आता असं म्हणालात की शासनाचे उपाय सुरू आहेत, मग राज्य शासनाचे असतील, केंद्र सरकारचे, मग त्याच्यात नीलक्रांती योजना आली, बरोबर, शेततळ आलं, त्याच्यामुळे मच्छीमारांना फायदा व्हायला लागला. पण ह्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे? अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मरीन फिशरी ऍक्ट सरकार मसुदा तयार केलेला आहे. आतापर्यंत काय होतं, सागरी 12 नॉटिकल पर्यंतचा जो समुद्राचा भाग होता तो राज्यांच्या हद्दीमध्ये यायचा, त्या ठिकाणी मासेमारी व्हायची. परंतु हा जो भाग आहे तो पुढे नेऊन, कारण आता किनाऱ्यावर मासे राहिलेले नाहीत, ते कुठेतरी दूरवर गेलेले आहेत, म्हणून दूरचा किनारा हा राज्यांच्या हद्दीमध्ये आला पाहिजे, जेणेकरून त्या राज्यातला मच्छीमार त्या ठिकाणी मासेमारी करू शकेल, माशांचं उत्पादन काढू शकेल. बरोबर, आणि म्हणूनच त्या मसुद्यामध्ये देखील आपण तशा पद्धतीचं केंद्र सरकारकडे ती मागणी केली पाहिजे. आज मच्छीमारांमध्ये जागरूकता आहे की आपण कशा पद्धतीने मासेमारी करावी, आणि त्याचबरोबर एक आहे तर स्क्वेअर मेस साईज वापरायची, त्यासाठी त्याचे एक चळवळ आपण राज्य शासनाने केंद्र सरकारने सुरू केलेली आहेत. तज्ज्ञ संस्था CMFRI आहे, त्यांनी एक मापदंड केलेला आहे की 40 mm ची जी जाळी असेल स्क्वेअर मध्ये त्याच जाळीने मासेमारी करावी, परंतु ती उपलब्धता आज मच्छीमारांपर्यंत पोहोचली पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतीचं जसं नुकसान होतं नैसर्गिक आपत्तीने, आता आपण बघितलं की अवकाळी पाऊस आला, तसं क्यार वादळ आपल्याकडे आलं, आणि त्यामुळे मच्छीमारांचं खूप नुकसान झालं, अनेक बोटी गेल्या, किंवा प्रत्यक्ष जो मासेमारीचा सीझन आहे त्या काळात त्यांना घरी यावं लागलं, किनाऱ्यावर यावं लागलं. असा हा जो प्रसंग आहे मासेमारीमध्ये, आज जर आम्ही संपूर्ण किनारे 720 किलोमीटर महाराष्ट्राच्या किनाऱ्याचा या वेळेला विचार करतोय, त्यावेळेला अशी भयानक परिस्थिती मागच्या 70 वर्षांमध्ये कधीच घडली नव्हती. बर, आणि म्हणून आज हे जे आज जर शेतीचं जर नुकसान झालं तर आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतं, बाबा कापसाला बोंड आलेली आहे किंवा ओला दुष्काळ पडलेला आहे, पीक सगळं नाहीसं झालं. परंतु मच्छीमाराच्या भावना जाणण्यासाठी तो मच्छीमार असला पाहिजे. आणि आज जर आम्ही ज्या वेळेला पाहतो मच्छीमारांचं नुकसान झालेलं, एक साधा सिंगल मच्छीमार बिगर यांत्रिकी असेल, यांत्रिकी असेल, अगदी अद्ययावत मासेमारी करणारा असेल, त्यांची मासेमारीच होऊ शकली नाही किंवा गेला मासेमारीला तर तो खोल समुद्रातील वादळ वारा जो आहे नैसर्गिक आपत्तींनी तो परत येऊ लागलेला आहे, आणि त्यामुळे त्यांचा आर्थिक जो म्हणजे मागची पावसाळी 2 महिने जून जुलै पावसाळी मासेमारी बंद असतेच,
आणि त्यानंतर 1 ऑगस्ट पासून मासेमारी सुरू झाल्यावर कालचे 10 नोव्हेंबर पर्यंत मासेमारी करूच शकला नाही, म्हणजे त्याचं उत्पन्नाचं साधन, मग त्यामुळे बर्फ आला, डिझेल आला, खलाशी आले, सगळी त्यावर अवलंबून असणारा खूप मोठा वर्ग आहे. 5 लाख लोक ह्या मत्स्य मासेमारी क्षेत्रामध्ये अवलंबून आहेत. मग त्यांच्या सगळ्या रोजीरोटीचा, व्यवसायाचा, महिलांच्या मासे विक्रीचा असे खूप प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले. आणि आम्ही ज्या वेळेला अंदाज काढला त्यावेळेला 2100 कोटी रुपयांचं नुकसान हे मासेमारांचं झालेलं आहे. भयानक नुकसान हे झालेलं आहे. ते दृश्य स्वरूपात दिसत नसेल म्हणून त्याचबरोबर प्रतिनिधीही देखील मच्छीमारांचे सभागृहांमध्ये नसल्या कारणानं त्याचा आवाज जो हवा आहे तशा पद्धतीने तो उमटला जात नाही. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत या बाबतीत घेता येईल? आधुनिक तंत्रज्ञानाचं म्हणजे आज जरी समज एवढी 4 वादळं येऊन गेलीत परंतु नुकसान आपलं कमी झालेलं आहे. याचं कारण असं, इन्क्वायर्स असेल किंवा आपलं राज्याचं हवामान खातं असेल, त्यांनी वेळोवेळी आपल्याला निर्देश दिलेले आहेत की बाबा हवामान खराब आहे, वादळ येणार आहे, पाऊस येणार आहे, आणि त्यामुळे मासेमारांना नेहमी सतर्क राहत जाणीव करून देत होती की वादळ येत आहे, तुम्ही जा. आणि इन्क्वायर्स सारखी जी संस्था आहे सागरी हवामानावर, सागरी मत्स्यसंपदेवर अभ्यास करणारी केंद्र सरकारची, त्यांनी देखील एक चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि करत डेव्हलपमेंट ते आणत आहेत. आणि त्यांचं येत्या काही महिन्यामध्येच एक जेमिनी नावाचं एक इन्स्ट्रुमेंट जे मोबाईलसारखं वापरता येईल, ते मत्स्यसाठाही आणि मच्छीमारांचं संरक्षण या दृष्टीनेही ते उपयुक्त ठरेल अशा पद्धतीचं ते येऊ घातलेलं आहे. तापके साहेब, दुसरी एक माहिती मला द्या की आपण असं बघतो की शेतकऱ्यांची मुलं सहसा तो व्यवसाय करायला तयार होत नाहीत, अनंत अडचणी असतात, शेती परवडत नाही, त्याच्यात फायदा होत नाही, अवकाळी पाऊस येतो, नैसर्गिक आपत्ती आहे. मच्छीमार व्यवसायातही तसंच आहे? तरुण येत आहे त्याच्यात का लांब जात आहेत? मच्छीमारी व्यवसाय हा बेभरोश्याचा व्यवसाय म्हटला जातो. निसर्गावर संपूर्ण अवलंबून असल्या कारणानं त्या ठिकाणी कोणताही तरुण वर्ग झपाट्याने लवकर येत नाही. ज्याला दुसरा व्यवसायच नाही म्हणून तो मासेमारी व्यवसाय करायचा अशा पद्धतीने तो येत असतो. आणि खरी गरज आहे पारंपरिक मच्छीमार हा, आपणही विसरतोय की अन्न सुरक्षा यंत्रणेमधला हा प्रथिनयुक्त अन्न देणारा हा वर्ग आहे. शेतकऱ्यांबरोबर जसं अन्न पुरवठा करतोय तसं हे प्रथिनयुक्त अन्न देणारा हा घटक आहे. आणि गरिबांचंही अन्न मासे एक प्रथिनयुक्त अन्न. बदलत्या काळानुसार त्याच्यात सर अडचणी आल्या, पर्सनिन आलं, LED दिव्याचा वापर आला, केज कल्चर आलं, त्याच्याबद्दल काय सांगाल? केज कल्चर आलं त्याच्यात अजून अभ्यास करणं गरजेचं आहे. केज कल्चरमध्ये आपण चांगल्या माशांची पैदास करू शकतोय. पारंपरिक मासे मारांकडे वळवण्याचं गरज आहे. आता राहिलाय प्रश्न, आता पर्सिन नेट आहे आणि तुमचं LED LED आहे, ह्या दोन्ही मासेमारीच्या पद्धतींवर पारंपरिक मच्छीमारांनी खूप मोठा आक्षेप घेतलेला आहे आणि शासनाने ते धोरण लक्षात घेऊन LED वर पूर्णतः बॅन आणलेला आहे, पर्सिनवर नियंत्रण आणलेलं आहे. आत्ता प्रश्न येतो असा की LED वर बॅन केलेला आहे, राज्याची सीमा आहे ही 12 नॉटिकल पर्यंत. जर LED मच्छीमार म्हणत असेल की त्याच्यानंतर मी मासेमारी करतोय तर ते कुठेतरी मग ते वादाचं होणार आहे. आणि म्हणून जो मरीन ऍक्ट जो आता मसुदा तो तयार होत आहे, त्या मसुद्यामध्ये यासाठी एक सक्षमपणे मांडणी करण्याची गरज आहे. बर, तरुण या व्यवसायाकडे येतील आणि तुम्ही जसं ह्या मुलाखतीची तयारी आपण करत होतो तेव्हा एक छान वाक्य सांगितलं, त्यांनीच आपण मुलाखतीचा समारोप करूया. फिश इज हेल्थ आणि फिश इज वेल्थ. बरोबर, हे दोन्ही सगळ्यांना मिळावं. आज मत्स्य दिनानिमित्त आपण इथे आलात, छान माहिती आम्हाला दिलीत, आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. जागतिक मत्स्य दिन आज या निमित्तानं आपण अधिक चर्चा केली महाराष्ट्र कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस तापके यांच्याशी.